महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय सोनई यांच्या वतीनं नेवस तालुक्यातील चांदा येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कृषी कन्यांनी चांदा गावाचा नकाशा रांगोळीतून साकारला. सोनई येथील कृषी कन्यांनी विविध प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी कृषी कन्यांनी चांदा गावच्या रांगोळीच्या माध्यमातून नकाशाची प्रतिकृती सादर केली. भागीदारी ग्रामीण मूल्यांकन याचं प्रात्यक्षिक गावकऱ्यांसमोर सादर करून प्रबोधनही करण्यात आलं. सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या चांदा गावामध्ये वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ, जल हेतो कल हे, स्वच्छता मोहीम अभियान राबवत आहेत. या प्रात्यक्षिकांतर्गत रंगबिरंगी रांगोळी वापरून चांदा गावच्या नकाशाचं रेखाटन केलं गेलं. संपूर्ण गावचं लक्ष वेधणाऱ्या या रांगोळीमुळे ग्रामस्थांनी या कृषी कन्यांचं कौतुक केलं. चांद्यासह परिसरातील कृषी कन्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीविषयी माहिती देत शेतकऱ्यांकडून अनुभव जाणून घेतले. यावेळी या उपक्रमासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते. कृषीकन्या संजीवनी, हर्षदा, श्रुतिका, कृपावली, पूजा यांचा यामध्ये विशेष सहभाग होता. दरम्यान संजीवनी जाधव या विद्यार्थिनीनं याविषयी अधिक सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सोनई कृषी महाविद्यालयाच्या आम्ही सगळ्या विद्यार्थिनी आहोत आणि आज आम्ही इथे चांदा परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहोत आणि जे आम्हाला माहिती आहे, जे 3 वर्षामध्ये आम्ही शिकलो ते आमचे ज्ञानही आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करीत आहोत. तर आम्हाला एक एक्सटेन्शन म्हणून सब्जेक्ट आहे ज्याच्यामधून आम्हाला रांगोळीद्वारे गावाचा नकाशा काढायचा असतो आणि जो की आज आम्ही इथे काढला आहे. याच्यामधून जेव्हा शेतकरी पाहायला येतात तेव्हा त्यांना एकत्र येण्याची संधी मिळते. एकत्र येऊन त्यांच्यातले प्रेम जे आहे ते आणखी थोडेसे वाढायला मदत होते. गेल्या 4 महिन्यामध्ये या परिसरामध्ये आम्ही बरेच उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा मुली शिकवा, तसेच स्त्री भ्रूण हत्या यांसारखे आम्ही प्रोग्राम इथे इथे राबवत आहोत आणि आम्हाला गावकऱ्यांकडून तसा प्रतिसाद पण मिळतो आहे. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख सह मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.